जाणीवपूर्वक कोणी ट्रोल करणार असेल तर आपण गप्प बसणार नाही असं कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष शोमिका महाडिक यांनी म्हटलंय गेल्या तीन दिवसांपासून शोमिका महाडिक यांना राज्यभरातून ट्रोल केलं जात आहे नेमकं काय आहे का हे प्रकरण त्यांच्याकडून जाणून घेऊ या दरम्यान संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक या ट्विटरवर सध्या चर्चेत आहेत गेल्या तीन दिवसापासून ट्विटर वॉर सुरू आहे अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालेलं आहे शौमिका माडिक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात या ट्विटर जो वॉर रंगलेला आहे त्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यांची भूमिका त्या पाठीमागची काय आहे नमस्कार मला सांगा की ट्विटरवर दोन तीन दिवसापासून जो वॉर सुरू आहे त्याचं मूळ काय आहे नेमकं विरोधी पक्षनेते माननीय फडणवीस साहेब यांनी राज्य सरकारला काही सूचना दिल्या होत्या किंवा महाराष्ट्रामध्ये आज जी कोरोनाबाबतची परिस्थिती ओढावलेली आहे त्याच्या संदर्भात काही सुचवलं होतं त्यांनी तर माझ्या मते म्हणजे एक जर नागरिक म्हणून विचार केलात बाकीची पदं बाजूला ठेवून तर मला असं वाटतंय की विरोधी पक्षनेता असेल तरी सुद्धा आज सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे आज सगळ्यांनी एकत्र बसून या सगळ्या सूचना अंमलात आणण्याची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर सत्ताधारी नेते विरोधी पक्षनेत्यांना म्हणत असतील की तुम्ही फक्त गप्प घरी बसा आणि आमचं काम बघा तर ही भूमिका मला रुचली नाही आणि म्हणून मला असं वाटलं की मी जर मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगितली तर जशी त्यांना रुचली नाही तसं ती भूमिका मलाही पटली नाही म्हणून मी व्यक्त झाले बाकी काही नाही इलेक्शन आलं इतर गोष्टी असल्या की परत तोच मुद्दा तीच गोष्ट म्हणजे तुम्ही मुद्द्यापासून नेहमी बगल देता आणि बाजूलाच कुठेतरी डायवर्ट करता माइंड लोकांचं ही गोष्ट मला खूप खटकली आणि म्हणून मला तिथे त्यांना सांगावं वाटलं की बाबा मुद्दा हा आहे आणि तुम्ही हे बोलताय आणि याची ही कारणं आहेत आणि ही स्पष्ट तुमच्यासमोर ठेवलेली आहेत याच्यावरती आता जो काही कॉल घ्यायचा आहे तो त्यांना घ्यायचा आहे ज्या गोष्टींच्या मुळे आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे अशा गोष्टींना मी जरूर उत्तर दिलेलं आहे आणि यापुढेही मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्याच गोष्टींच्यावरती मी उत्तर देणार बाकी सगळ्या गोष्टींवरती त्यांना मी उत्तर त्याला बांधील नाहीये ह्या होत्या शोमिका म्हाडिक ट्विटरवर गेल्या दोन दिव दोन तीन दिवसापासून चर्चेत आहेत इथून पुढे जरी ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर ज्या मुद्द्याला मला उत्तर द्यायचं त्याच मुद्द्याला मी उत्तर देईन असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे मृथुनचं प्रताप नाईक झी कोल्हापूर